आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला दाट संशय, तुमच्या बहिणीने नक्कीच काहीतरी माती खाल्ले म्हणून तुमचा फोन उचलत नाहीये. इथे राहून तिथे काय घडतंय कसं कळणार? काल दगड धोक्यात आहे, तुम्हाला तिथे जाऊन बघितलं पाहिजे. डोकं फिरलंय का ग तुझं? कळतंय तुला तू काय बोलतेस? मी परत आलोय हे त्या मैत्री आणि यशला कळलंय. आपल्या घरापर्यंत पोहोचलेत ते. कसे बसे आपण जीव वाचून इथे आलोय. मी तिथे परत गेलो तर पोलिसांना फोन करतील. आपण आपला जीव मुठीत घेऊन इथे आलोय आणि मी परत जाऊ असं म्हणते. फेडीयस का तू? दुसरा पर्याय आहे का? नाहीये, मला माहिती आहे. पण त्या मैत्री आणि यशला मला संपायचं आहे, म्हणजे संपायचंच आहे. म्हणून सांगते तुम्ही तिथे जा आणि बघा तुमच्या बहिणीने काय घोळ घातलाय तो. बोला. आपण मागे बाजारात गेलो होतो तेव्हा एक फिश टँक पाहिला होता, तो कधी आणायचा? बापरे, कधी कुठला? अगं, आपण मागे गेलो होतो तेव्हा बघितलेला. हा, आणू. आणि त्याच्यात ना वेगवेगळ्या रंगाचे मासे आणि झाड लावूयात. आणि हो, वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या रंगाचे दगड पण ठेवूयात. डॉली तिकडे आहे ना, अगदी तशाच प्रकाराचा. अरे, आत्तूकडे कसला दगड आहे? अग हो, आजच पाहिला. कमाले, तिच्या मैत्रिणीने तिला गिफ्ट केला होता. तिच्या मैत्रिणीने ना दगड जमवायची खूप आवड आहे. तुझ्या मैत्रिणीला बोलव ना आपल्या घरी. कधी येणार तुझी मैत्रीण आपल्या घरी? ही एवढी एक्साइटेड आहे म्हणजे नक्की जगा वेगळा दगड पाहिला हिने. बघू तरी मला कसा येतो दगड. हो, तो दगड खूप युनिक आणि वेगळा आहे. आत्तू, तो दगड दाखव ना आईला. एकदाच दाखव मला तो दगड. हिची एक्साइटमेंट पाहून मला असं वाटतं नक्कीच काहीतरी छान असणार आहे त्या दगडात. दाखव ना मला दगड. वहिनी, अगं नॉर्मल स्टोन आहे तो. इतकं काही खास नाही आहे. ते हिमाचलला गेली होती ना माझी मैत्रीण, तिथून तिने आणला होता. मला आवडला तर मला गिफ्ट केला तिने. अगं पण मी विसरलेच अगं वहिनी, कुठे ठेवला होता डाव्या हाताने ते. मी तिथे तुला शोधून वहिनी. ते हळू